नमस्कार, पुरंदरनी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। जेजुरी येथील आयएसएमटी कंपनी जवळील टायरच्या दुकानाला काल रात्री भीषण आग लागली। लाखो रुपयांचे टायर जळून खाक। पुणे जिल्ह्यात 3 जानेवारी पर्यंत पोलीस अधिकाऱ्यांना ज्यादा अधिकार प्रदान। जिल्ह्यात कलम 36 लागू, त्यानुसार रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रीतीने चालावे व त्यांनी वर्तणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे। ढोल, ताशे, वाद्ये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे। ध्वनी क्षेपकाच्या उपयोगावर नियंत्रण ठेवणे व योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत। पत्रकार व माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास 3 वर्षाचा कारावास किंवा 50,000 रुपयांचा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे। पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीन पात्र असणार आहे। पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आले। गुणुंजे तालुका पुरंदर येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यासह सर्व सदस्यांनी नियमबाह्य कामकाज व कामकाजात हयगय केल्याने त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या याचिकेवर ग्रामपंचायत कारभाऱ्यांना पात्र ठरवत विभागीय आयुक्तांनी आदेश दिला, त्यामुळे गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे। 21 लाखांच्या गुटख्यांसह 15 लाखाचा टेम्पो इंदापूर पोलिसांनी घेतला ताब्यात। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअप मेसेज करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूत वय 34 वर्षे यास बंगळुरूतून अटक करण्यात आली आहे। संशयितरित्या दुचाकीवरून फिरणाऱ्या राजू कुंडलिक म्हेत्रे वय 26 वर्ष राहणार माळीमाळा लोणी काळभर व दस्तगीर बासू शेख वय 29 राहणार माळीमाळा लोणी काळभर यांना लोणी काळभर पोलिसांनी ताब्यात घेतले। अधिक चौकशी केल्यानंतर या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 28 तोळे सोन्याचे दागिने व 1 दुचाकी जप्त करण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंना पाहताच आमदार नितेश राणेंनी केलं म्याव म्याव। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमवेत बसले होते। शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची स्थापना करून करुणा धनंजय मुंडे या परळीतून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली। पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील पारेश्वर विद्यालयातील गरजू खोतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वर्गीय कांताबाई शांताराम मेमाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 25,000 रुपयांचा धनादेश पुरंदर तालुका मुद्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष PS मेमाणे यांनी मुख्याध्यापक तुकाराम मुळीक यांच्याकडे सुपूर्द केला। सभागृहात काही जण अजिबात मास्क घालत नाहीत, काही जणांना मास्क घालून बोलता येत नाही, परंतु बोलून झाल्यानंतर तरी मास्क लावले पाहिजे। ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत आज चिंता व्यक्त केली। राज्यात 22 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र तब्येतीच्या कारणास्तव अधिवेशनासाठी उपस्थित राहता आले नाही। याच मुद्द्याला धरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी प्रधानमंत्री सगळीकडे दिसत होते पण संसदेत दिसले नाही असा विरोधकांना टोला लगावला आहे। चोरटे उत्तर प्रदेशातून चोरी करण्यासाठी विमानाने पुणे शहरात यायचे। चोरी झाल्यानंतर त्यातील एक जण चोरीचा मुद्देमाल घेऊन ट्रॅव्हल्सने जायचा, इतर सर्व जण विमानाने परत उत्तर प्रदेशात जायचे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने परवेज शेर मोहम्मद खान
वय 43 वर्ष आणि तस्लीम अरिफ समशुल खान वय 23 वर्ष यांना सापळा रचून अटक केली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 14 जण बिनविरोध 7 जागांसाठी होणार लढत। 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडी फूट पडली असून शिवसेनेने स्वतंत्र पॅनलची घोषणा करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे। तर दोन्ही काँग्रेससह भाजप व मित्रपक्षांनी निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे। नाईट लॉकडाऊनचा वरिष्ठ पातळीवर विचार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभागृहात माहिती। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी ओमिक्रॉन व्हेरियंट संदर्भात गंभीर इशारा दिला आहे। लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी, मास्क घालण्याचा, लस घेण्याचा आणि गर्दी न करण्याचाही त्यांनी सल्ला दिला आहे। क्लीन चिट देणारा अहवाल लीक झाल्याप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे निर्देश दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सीबीआयला दिले आहे। पुरंदरमध्ये एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवडेचे दिनांक 23/12/2021 रोजी 29 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी सासवड येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंजे येथे दिनांक 23/12/2021 रोजी 1 अँटीजेन टेस्ट घेण्यात आली। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 5 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।